हाय फ्रेंड्स, गणेश उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज आपण एक बाप्पा मोदक बनवूया, एक मुरण मोदक बनवूया आणि 21 कड्यांचा मोदकसुद्धा आपण आज बनवूया। उकडीचे मोदक हे खरोखरच खूपच सॉफ्ट आणि नरम असतात, यासाठी मी खास आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे आणि ह्या हलक्या हाताने दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे। यामध्ये स्टार्च असतं, यामुळे हा जास्त धुवून घ्यायचा नाही। पाणी निथळल्यानंतर आता हा मी सावलीतच वाळत घातलेला आहे आणि छान 2 तासानंतर सुकल्यानंतर याचं मी गिरणीतून पीठ दळून आणलेलं आहे। गिरणीतून पीठ दळून आणल्यानंतर आपण हे पिठाच्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे आणि एक वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर अगदी पाव वाटी साबुदाणा पीठ घ्यायचं किंवा अख्खा साबुदाणा पिठासोबत मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि आपण हे पाण्याने याचा गोळा बनवून घेत आहोत। पोळीच्या पिठाचं एवढंच आपल्याला याची कन्सिस्टन्सी करायची आहे आणि एका छिद्र असलेल्या झाकणीवर मी हा थोडासा थापून पसरवून घेत आहे। चाळणीवरसुद्धा आपण हा वाफवून घेऊ शकतो। मंडळी उकड काढण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे, यामुळे आपली उकड खूप परफेक्ट अशी तयार होते। आपल्याला हा साबुदाण्याचा गोळा 10 ते 15 मिनटं वाफवून घ्यायचा आहे। मोदकाचं सारण आपण तयार करत आहोत। ओलं नारळ मी किसून घेतलेलं आहे आणि अगदी 2 मिनटं परतल्या गेल्यानंतर त्यामध्ये मी जेवढा आपण किस घेतलेला आहे त्याच्या अर्धाच गुळ घातलेला आहे। एक वाटी किस असेल तर अर्धा वाटी गुळ घालायचा आणि हा गुळ विरघळल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि इलायची पावडर घातलेली आहे आणि हा जास्त परतायचा नाहीतर हे सारण कडक होतं। बस या स्टेजला आपण हे गॅस बंद करणार आहोत। उकड आपली छान वाफवल्या गेलेली आहे आणि यानंतर आपण एक स्वच्छ ओल्या कपड्यावर आपण ही उकड काढत आहोत। यावर थोडंसं आपण पाणी घालत आहोत कारण हा जो तांदूळ असतो भरपूर फुललेला असतो आणि साबुदाणासुद्धा फुललेला असतो आणि पाणी थोडंसं घातल्यानंतर आपण हे छान मळून घेऊया। कापडामुळे हात भाजत नाहीत आणि उकड आपली छान मळल्या जाते। ही एक सुंदर अशी ट्रिक आहे आणि तुम्ही ही नक्की वापरून बघा। आणि पीठ पुरेसं नरम झाल्यानंतर आपण ही उकड बाहेर काढलेली आहे आणि त्याला थोडंसं पाणी लावून अगदी मऊ आपण आपली उकड तयार करून घेत आहोत। ही उकड अगदीच मऊ अशी तयार होते, एकदम सॉफ्ट आपला मोदकाचा गोळा तयार झालेला आहे आणि याचा पुरेसा गोळा घेऊन आपण आता 21 कड्यांच्या मोदक बनवणार आहोत। 21 कड्यांच्या मोदकासाठी थोडासा मोठा गोळा आपण घेतला आहे। थोडासा जेवढा लिंबू असतं त्यापेक्षा अगदी किंचित थोडासा मोठा गोळा आपण घेतलेला आहे आणि हाताला तेल लावून आपण याची छान गोल अशी पारी बनवून घेत आहोत। मध्यभागी आणि साईडला पण अशी दोन्ही हातांनी पातळ पातळ करत वाटीसारखा असा छान आकार तयार करून घ्यायचा आहे। अधूनमधून हाताला तेल लावावं, यामुळे पारी हाताला चिकटत नाही। आपल्याला 21 कळ्या बनवायच्या आहेत, यासाठी आपण आधी 1 कळी तयार करून घेत आहोत आणि आपण पाव भाग सोडून म्हणजेच 1/4 भाग सोडून 1 कळी बनवणार आहोत। किंचित अलीकडे ही कळी बनवायची आहे, त्याचप्रमाणे दुसरा पाव भाग म्हणजेच पहिली कळी बनवली तिथे अर्ध्या भागाच्या ठिकाणी आणि किंचितशी अलीकडे आपण 1 कळी बनवत आहोत आणि जिथे आणखी 1/4 भागाच्या पलीकडे आपण जवळजवळ 2 कळ्या बनवत आहोत आणि जे आता आपले 4 भाग तयार झालेले आहे याच्यामध्ये 4 कळ्या आपल्याला बनवायच्या आहेत, म्हणजे अशा एकूण आपल्या सर्व 21 कळ्या तयार होतील। अशा आपल्या ऑलरेडी 5 कळ्या तयार झालेल्या आहेत आणि मधल्या भागांमध्ये 4 कळ्या अशा पूर्ण मिळून 21 कळ्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत। बघा, अशा माझ्या इथे 8 आणि ही 9वी कळी मी बनवत आहे, ही 9वी कळी बनवलेली आहे। आता या दुसऱ्या भागामध्ये मी 10, 11, 12 आणि 13 अशा 4 कळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि या भागामध्ये 14, 15, 16 आणि
सत्रावी कढ़ी मी बनवलेली आहे। अठरा एकोणीस वीस आणि एकवीस अशा कढ्या मी बनवलेल्या आहेत। या खोलगट वाटीमध्ये आपण आता सारण भरून घेणार आहोत। आणि आता आपल्याला हा कढ्या आपण जवळजवळ आणणार आहोत। कळ्यांची जी तोंडं असतात ती सहसा एकाच बाजूला हवीत, यामुळे कळ्या आपल्या छान दिसतील। कळ्यांची वरची टोकं मी एका साईडला अशी वळवून घेत आहे। बघा, असा एकवीस कळ्यांचा गणपती बाप्पासाठी खास मोदक तयार झालेला आहे। कड्या आपण एकदा मोजून घेऊया, एकवीस आहेत की नाही। बरोबर एकवीस कड्या भरलेल्या आहेत। आता आपण एक मुरण मोदक बनवूया। मुरण मोदक बनवणे पण खूप सोपी आहे। यासाठी एक छोटीशी पारी मी तयार केलेली आहे आणि त्यामध्ये सारण भरलेलं आहे आणि आपल्याला जमतील तितक्या बारीक बारीक कळ्या आपण या मोदकाला पाडून घेत आहोत। साधारण एका मोदकाला नऊ कळ्या, सात ते नऊ कळ्या सहज पडतात आणि खूप छान पण दिसतात। आपली जशी मुरड करंजी असते त्याचप्रमाणे आपल्याला या मोदकाला मुरड करायची आहे। त्यासाठी मी खालच्या बाजूनी जे पीठ असतं ते असं बाहेरच्या बाजूला गोल 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 बाहेर असं गोल ओढून घ्यायचं। पूर्ण गोलाकार मी असं बाहेर पीठ ओढून घेतलेलं आहे आणि यानंतर आपण या पिठाला मुरड घालायची सुरुवात करायची आहे। हाताला थोडंसं तेल लावायचं आणि थोडंसं पीठ वळवून आणि ते असं दुमडून घ्यायचं। बघा मी ज्या पद्धतीने करत आहे त्या पद्धतीने ही दुमड करायची आहे। अशी छान मुरड केली म्हणजे हा मोदक खूप छान असा दिसतो आणि हा मोदक करणे खूप सोपी आहे, तुम्हालाही नक्कीच जमेल। बघा आणि खूप सुंदर सुद्धा दिसतो। छानसा मुरड मोदक आपला तयार झालेला आहे। बघा, मंडळी आता आपण बाप्पा मोदक तयार करूया। यासाठी मी एक पारी तयार केलेली आहे आणि त्या पारीला कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि नंतर त्यामध्ये सारण भरलेलं आहे। मोदकाचा जो वरचा भाग असतो त्या भागाला मी एक छोटासा गोळा चिटकवून घेत आहे आणि हा असा आपल्याला थोडासा फ्लॅट असा हाताने दाबून घ्यायचा आहे। बघा मी कसा करत आहे। आणि यानंतर एक छोटासा गोळा घेऊन आपल्याला त्याला लांबट आकार द्यायचा आहे। आपल्याला गणपतीचं तोंड आणि सोंड बनवायची आहे, त्यासाठी मी असा गोळ्याला आकार दिलेला आहे। बघा, गणपतीची खाली सोंड मी तयार केलेली आहे आणि आपण आता गणपतीचे कान बनवून घेत आहोत। गोळ्याला आजूबाजूने थोडंसं गोलाकार आकार द्यायचा म्हणजे गणपतीचे कान तयार होतील।
आणि हे गणपतीचं तोंड आपल्याला आता मोदकावर चिटकवून घ्यायचं आहे. जो आपण पसरड आकार तयार केलेला आहे त्याला आपण असं चिटकवून घेत आहोत. बघा आपला असा आता सुंदरसा बाप्पा मोदक तयार झालेला आहे. गणपतीच्या कपाळावर मी एक केसराची काडी चिटकवून घेत आहे. आणि डोळ्यांसाठी आपलं जे नाकेशर असतं ते मी चिटकवत आहे. त्याला एक छोटीशी उभी काडीसुद्धा असते मंडळी, ती आपण लावून घेत आहोत. म्हणजे गणपती आपला छान डोळे वगैरे असे छान तयार झालेले आहेत. बघा आपला असा बाप्पा मोदक खूप सुंदर असा तयार झालेला आहे. आणखी एक 21 पाऱ्यांचा मोदक मी तयार केलेला आहे. एक जास्वंदाचं फूलसुद्धा तयार केलेलं आहे. आणि हे सर्व आता आपण उकडायला ठेवणार आहोत. मंडळी, याआधी मी एक जास्वंद फूल मोदकसुद्धा तयार केलेला आहे, नक्की बघा. आणि प्राजक्त फुलाचा एक सुंदरसा मोदकसुद्धा याआधी अपलोड केलेला आहे. बाप्पा आपला अगदी खूप गोड दिसत आहे ना. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. मित्रमंडळींना शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला कृपया विसरू नका. उकडल्यानंतर आपले गणपती बाप्पा मोदक आणि मुरड मोदक आणि 21 कळ्यांचा मोदक किती सुंदर व्हाईट पांढराशुभ्र दिसत आहे. यावर आता आपण तूप घालणार आहोत आणि बाप्पांना नैवेद्य दाखवणार आहोत. तुम्हीसुद्धा करून बघा आणि मला फीडबॅक जरूर द्या. परत भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. बाय.